गेल्या शुक्रवारी जालन्यातल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर राज्यभर आंदोलनाचा भडका उडाला. तसंच त्यावरनं सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. लाठीचार्जवरनं राजकीय आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झालेली आहे. विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय आणि याच मुद्द्यावरनं सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या निशाण्यावर आले. विरोधकांकडून वारंवार हा मुद्दा उपस्थित केला जातोय. मी सुद्धा महाराष्ट्राचा गृहमंत्री राहिलेलो आहे. हा गृहमंत्र्यालयाकडनं फोन केल्यानंतर अशा पद्धतीचा लाठीमार करण्यात आला. वरिष्ठाचा आदेश असल्याशिवाय अशा पद्धतीनं इतके अमानुषपणे कधी लाठी हल्ला किंवा लाठीचार करू शकत नाही. तर कोणाला तरी पोलिसाचा जो जालना जिल्ह्यातला प्रमुख होता त्या वरिष्ठाला बळीचा बकरा त्यांनी त्यानं बनवून त्याचा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. पण खरा आदेश देणारा कोण? मंत्रालयातनं कोणी फोन केला? आंदोलकांवरील लाठीचार्ज नंतर मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्ज प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. तसंच लाठीचार्जचा आदेश मंत्रालयातनं दिल्याच्या विरोधकांच्या आरोपांचं खंडनही केलंय. ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्याप्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो. गेल्या 3 दिवसांपासून राज्यभर आंदोलनाची धग कायम आहे. मराठा संघटना रस्त्यावर उतरल्याचंही पाहायला मिळत आहे. लाठीचार्जच्या मुद्द्यावरनं झालेली सरकारची कोंडी फोडण्याचा प्रयत्न सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय. तुम्हाला एवढं सांगतो मी, यामध्ये कुठल्याही प्रकारचा आदेश, अरे मराठा आंदोलन करत्यांवर लाठीमार करा अशा प्रकारचा आदेश आम्ही देऊ शकतो का? हे चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, सरकारला बदनाम करण्याचं काम सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. आणि मगाशी सारखं चाललंय ना, कुणी आदेश दिले कुणी आदेश दिले, चला दूध का दूध पाणी का पाणी. आम्ही कुणी तिघांनी आदेश दिले असतील ना, सिद्ध करावं, राजकारणात बाजूला होईल. तशा पद्धतीनं त्यांनी नाही सिद्ध केलं तर त्यांनी राजकारणात बाजूला हवं. अहिमत पोलिसांच्या लाठीचार्जची धग शिंदे सरकारला बसू लागलेली आहे. एकीकडे मराठा समाज रस्त्यावर उतरलाय तर दुसरीकडे विरोधकांनी आरोपांची राळ उडवलेली आहे आणि त्यामुळे शिंदे सरकारची मोठी कोंडी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.